सुरुवातीला 24 तासात 60% नफा देत सायबर गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याची तब्बल 28,94,000 फसवणूक केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हरमिंदर जगिंदर सिंग चानी हे फर्निचर दुकान मालक आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या टेलिग्राम खात्यावर एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता ते मॅरिएट हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ग्रुपमध्ये जोडल्या गेले. त्या ग्रुपमध्ये 13 सदस्य होते. समोरील व्यक्तीने गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवले. 17 ऑगस्ट रोजी चानी यांनी 10,000 रुपये गुंतवले. त्यांना 24 तासातच 6,000 नफा मिळाला. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला. त्यांनी त्यानंतर 24 मार्चपर्यंत वेळोवेळी एकूण 28,94,00,000 रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले. मात्र आरोपींनी कुठलाही नफा दिला नाही व मुद्दलही परत केली नाही. प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे द्यायचे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चानी यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.